कमिटीचे सर्व मेंबर्स खांद्याला खांदा लावणं स्पर्धेला उच्च कोटीहून नेण्याचं काम ज्याच्या माध्यमातून सातत्यानं होतोय हे सर्व कमिटी मेंबर्स मी मनापासून आभार व्यक्त करतोय तर आपण मैदानाची आतकडे जाऊया इथं मात्र तो सामना रंगतोय थेट प्रेक्षक पण जी टी शी लाईव्ह नो डाऊट सातत्याने एकच उच्चार आम्ही करतोय समान कक्षा कक्षाच्या माध्यमातून की लाइव टेलिकास्टचं टेनिस क्रिकेटला उच्च कोटी नेण्याचं काम ज्याच्या माध्यमातून सातत्यानं पाहायला मिळतोय त्या तमाम सर्व जी टी शी लाईव्ह टेक्निकल टीमचं मी अभिनंदन करतोय आमचे जी मास्टर ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं धुण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्याने करतोय तर सामन्याला सुरुवात एक टफ फाईट पाहायला मिळेल नो डाऊट कारण की दोन्ही संघ जर पाहिले तुल्यबल्य संघ आहेत एकीकडे काले तर दुसरीकडे अमरस्फोट कास्टने काटेकी टक्कर पाहायला निश्चित मिळेल कारण की जो वय सिकंदर आयुष्यामध्ये तुम्ही बघा कुठल्याही एका पैलवानला कुशीच्या मैदानावर पराभूत होणं गरजेचं आहे पण पराभूत कसं व्हाल त्याच्यात पण इतिहास लिहिण्यासारखं असते म्हणून हा सामना खूप चांगला रंगेल जॉली स्पोर्ट कामात गर्ज म्हटलं नीता नो डाऊट टेनिस क्रिकेटचं खूप मोठं नाव आहे दादा स्वागत आहे आपलं पण मेंदनाच्या आतमध्ये दोन्ही पंच सज्ज होताना विक्रम नाईक मूर्ती लहान पण कीर्ती महान नो डाऊट सुनील डेव्हिड शेपट याच्या नावानं जो प्रसिद्ध पंच आहेत सज्ज होताना तर पावर प्लेचं पहिलं षटक आहे नाणेपेक इथं मात्र कालीर संघाच्या बाजून गेलं होतं आणि त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय इथं मात्र स्वीकारलेला आहे पॅक क्राऊट पाहतोय आपण टेमगरची ऐतिहासिक ही स्पर्धा सातत्याने कित्येक वर्षापासून पाहतोय आपण चाचणी स्पर्धेचे यशस्वी आयोजन या मैदानावर होतात तर व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघाच्या माध्यमातून टेमगर अँड्या टोकाकंड करन। बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज पाहतोय आपण काशीनाथ आणि स्ट्राईकला असेल फलंदाज तो म्हणजे संतोष आणि स्पिंग हिटर्स म्हणून ज्याचं नाव आहे तो म्हणजे कालेर संघाचा राजन क्षेत्रक्षण पाहू शकता आपण बॅकवर्ड पॉईंट कवर पॉईंट एक्स्ट्रा कवर ऑफ ऑन साईड क्रिडचा पाहिलं पण फाईन लेग बॅकवर्ड स्कोर लेग पहिला चेंडू पहिल्या चेनुरायला भेटणे फटका हवेत आहे झेल आणि पहिल्या चेनरूत मात्र पहिला फलंदाज बाद पहिल्या चेंडूवर मात्र पहिला धक्का बसला आहे आणि आता मात्र खातं उघडल्यानं संघाचं पण खातं उघडलं आहे गोलंदाज काशीनाथ खूप मोठं नाव आहे अमरसपूर कासना संघाच्या माध्यमातून सातत्याने खेळवलं पाहतोय आपण संघासाठी खूप मोठं योगदान देतो आहे दोन्ही राजे नाही आणि या दोन्ही कमालीचे फलंदाज आहेत काल संघाचे आधारस्तंभ आहे आणि या एकाला चालणं गरजेचं आहे कारण की पहिल्या चेंडूवर धक्का बसला आहे गोलंदाज सज्ज होताना काशीनाथ पुढचा चेंडू या पात्र शच्या दुरून खेळण्याचा प्रयत्न होता अचूक टप्प्यावरचा चेंडू होता पूर्णपणे बीट होते आणि बाकीचं काम पूर्ण करतो का जो सामना होणार आहे विपक्ष विपक्ष दोन्ही संघाचे संगणक आपण लगेच आहे आणि आयोजक कमिटीची स्मात्र संपर्क साधायचे आणि टॉस सुद्धा करण्यासाठी यायचं आहे ग्रेट बॉलिंग काशीनाथ फुल टॉसवर अतिशय चांगला प्रहार इनफिल्डच्या वरतून लंगो चा बाहर सिमा पार चौकार बोले फक्त टाइमिंग टायमिंगच्या बळावर इनफील्डच्या वरतून चेंडूला ड्राईव्ह केले आणि या बाउंड्री लाइन लाईनच्या बाहेर चौकारणी मात्र खातो उघडतोय राजन सिनियर व्यक्तीगतच्या चार धावेनी संघाचं सुद्धा खातं उघडल्या ला, गेलं एक बाद चार चमकदार सूर्याची किरणं अतिशय चांगलं मैदान पाहतोय आपण क्रीडांगण आणि चाचणी स्पर्धा जर म्हटले खऱ्या अर्थानं फोर्टिपलची सुरुवात इथूनच पाहायला मिळते याच पात्र सरळ बॅटिंग खेळायचं होतं हवेत आहे स्वतः आकाशीना चेंडूवर जातोय पण छेलमध्ये कनेक्ट करू शकला नाही तोपर्यंत मात्र संधी होती सहज आरामात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट होताना पाहतोय आपण धावसंख्येचा बदल पाहायला मिळतोय धावसंख्या एक बाद पाच पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून या स्पर्धेचं धावतं वर्णन करण्यासाठी एवन जोडी जर म्हटलं आपण नो डाऊट कमी वेळेमध्ये खूप मोठी भरारी झेप घेणारे टेनिस क्रिकेटचे दोन गोल्डन हेरी पाहतोय आपण मग कॉमेंटी बॉक्स होतो की आयोजन कमिटी असो बी आर पी एल कमिंग चे आयोजक आहेत सजवताना गोलंदाज काशीनाथ वीपी डॅज अँड या टोकाकडनं खेळण्यासाठी राजेन जु ज्युनियर या वस्पात वाढ या पुलचा फटका आहे प्लेसमेंट ठीक नव्हती मिडविकेट क्षेत्राकडे शे क्षेत्रश आहे एक धाव पूर्ण दुसऱ्या दिवशी मागणी करताना आणि जोपर्यंत थ्रो विकेट किपर एंड होतो तोपर्यंत मात्र सहज संधी होती या दोन धावा कंप्लीट करण्याची दोन धावनी संघात धावसंख्या पुढे सरताना पाहतोय आपण एक बाज सात गुणलेखकच्या भूमिकेमध्ये विशाल नाईक अतिशय उत्कृष्ट गुन्हेलेखक पाहतोय आपण यानंतर या दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे आमने विपक्ष वेले अशी फाईट पाहायला मिळेल गोलंदाज काशीनाथ सज्जवताना पण मारा करण्यासाठी ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची कट विकेट किपर दुसरा धक्का बसलाय नवीन फलंदाज सर्वांची लाडकी लोकप्रिय व्यक्तिमत्व असे सुजित तात्यासाहेब बॅटिंग करण्यासाठी पाहतोय आपण मेदनाची आत्म देताना आणि या सौरभ यांनी उल्लेख केला होता की एक षटकार ज्यांनी ठोकला होता आणि क्रिकेटवर ज्यांचं अटूट प्रेम आहे असे कालेर संघाचे मधल्या फळीतला एक अतिशय चांगला फलंदाज येतोय सुजित तात्या खेळपट्टीवर मी विनंती करेन परत आमने विपक्ष वेले दोन्ही संघाचे कर्णधार जर आवाज येत असेल तर आपण लगेच या टॉस करण्यासाठी आमने विपक्ष वेले अशी फाईट पाहायला मिळेल पुढच्या सामन्यामध्ये तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरा षटक टाकण्यासाठी ते मात्र गोलंदाज शोध येतोय पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग पाहायला मिळाली दोन बाद सात अशी चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये मा काशीनाद्यांच्या माध्यमातून लंगोन बाउंड्रीवर पाहू शकता आपण अमरस्फोट काठणी संघाचे सर्वे सर्व आणि एक चांगलं व्यक्तिमत्व मग गावाचा विकास असो की मग आपल्या संघासाठी गावासाठी खूप मोठं योगदान देणारे भगवान दादांना आपण पाहू शकता तर स्वतःच पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक सुधीर घेऊन येतोय समोर खेळण्यासाठी फलंदाज राजन व्यक्तिगत तीन चेंडूचा के सामना केले आणि पाच या दावस बॅटिंग करतोय सज्ज होताना गोलंदाज बरे द विकेट खराब चेंडूचा योग्य समाचार पण प्लेसमेंट ठीक नाही आहे अनो इशारा बिमर चेंडू होता दोन्ही पंच दक्ष आहेत आणि फक्त आणि फक्त एक सिंगल नो बॉल आणि फ्री हिट सोने पे सुगा फ्री आणि फ्री हिटचा सामना करण्यासाठी पाहतोय पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी फलंदाज सुजित तात्या आणि फ्री हिट म्हणजे एक चांगली संधी असेल षटकार किंवा चौकार मध्ये कन्वर्ट करून आत्मविश्वास वाढ होणं गरजेचं आहे काली विपक्ष हा सामना पाहतोय आपण अमरस्फोड कास्टने आतापर्यंत धाव संख्या जर पहिली आपण दोन बाद नऊ फ्रीट सज्ज होताना गोलंदाज सुधीर रायट अमोर द विकेट चांगला चेंड होता बॅट टू बॉल ड्राईव्ह केले पण क्षेत्रक्षक आपल्या फोर्ट अडू शकला नाही तोपर्यंत एक धाव दुसऱ्या दिवशी मागणी करताना दोघ ठरू शकतोय बोट आकाशाकडे आणि इथं मात्र धावच्या स्वरूपात फलंदाज बाद बॅटिंग लाईन खूप मजबूत आहे आणि या संघाच्या अगेन जर काल संघाला सामना जिंकायचं असेल तर किमान पंचावन्न किंवा साठ दहापर्यंत मदत मारावी लागेल कारण की बॅटिंग स्पीच आहे काल पहिला आपण की खूप मोठे रेकॉर्ड इथं मात्र प्रस्थापित झाले होते आणखी इथं खूप डॅशिंग नेतृत्व सन्मानिय विनोददादा ठाकरे साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि दादाना मी विनंती करेन की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे आपलं सर्वप्रथम मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे वेलकम सुस्वागतम सुस्वागतम हे पाहू शकता आपण वेस्टपीठवर आगमन होताना सन्मान्य विनोदादा ठाकरे साहेबांचं वेलकम यासमात आडबेटण्या फट काही चांगला आहे एक धाव पूर्ण होते दुसऱ्याची मागणी करेल काय मात्र नकारतोय एक फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोडणं केलंय सहज या दोन धावा कम्प्लीट करतोय फलंदाज सुजितात या साहेब या व्यक्तिगत जर पाहिलं आपण तर आतापर्यंत दोन चेंडूचा सामना केला आणि तीन या धावसंखर कर बॅटिंग करताना धावसंख्या दोरेंक्या पार करते ती आता मात्र बारा तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरं षटक प्रगती पत्र असताना चांगली बॉलिंग आतापर्यंत पाहिली आपण काश्मीर संघाची यास पात्र हा फटका चांगला आहे उडवलाय लॉंग ऑनच्या वरतून आलेला ए वन क्वालिटीचा ब्रँडेड हा षटकार ग्रेट बॅटर पी चेंडू होता हा पोलीवर घेऊन सज्ज होताना पुलचा फटका आपण फसलाय विकेट किपर कुठली चुकी करत नाहीये आणि अजून एक धक्का बसलाय झाली होती सुजित साहेब यांची की ती दोन हजार दोनची खेळी कार्युली संघाच्या माध्यमातून खेळताना जयबजरंग संघाला चॅम्पियन बनवून दिलं होतं क्लास आणि तोच क्लास इथं मात्र दाखवला होता एक षटकार त्याच्या बॅटमधून निघाला पण परंतु अजून एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट किपरची हाती झेल जेवणं बाद झालं आहे आणि आता मात्र चार बाद धावसंख्या येते अठरा धोनी बंधू नवीन फलंदाज विनायक खेळपट्टीवर आलेला आहे स्वतः स्लॉक आहे चेंडूला वाईट लाँग आणि मिड विकेट त्या शेतामध्ये चेंडू टाळल होते खराब शेताक्षण आणि त्या संधीचं सोनं करेल आणि तोपर्यंत संधी होती दोन धावा सहज कंप्लीट होते धावसेकेंद बदल पाहतोय आपण संख्या आता मात्र पुढे सर ती वीस पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग त्यांना मात्र या षटकामध्ये पाहतोय विकेट जरी प्राप्त केला असेल विशाल पाहतोय की आपण धावा मास्तं जास्त खर्च केला आहे गोलंदाज सुधीर सज्ज होताना तो शेताक्षरण कायम आहे तीन दोन खेळाडू जरच्या सकलच्या आतमध्ये रायटामोरतो विकेट पुढचा चेंडू याच पाहता कडक सुरेख फटका, इनसाइड आऊट आउट कवर बाउंड्रीच्या बाहेर दणदणीत जाणार हा एका टप्प्यानी चौकार पण बॅकफूट पंच केला होता स्वीपर कवर आणि लॉंग ऑफच्या मधून एका दंनीत चौकाने मात्र षटकाची समाप्ती झाली तर दोन षटकाच्या सहमतीनंतर विशाल पातळी आपण एक आता मित्र म्हणजे की चांगली सुरुवात आहे पडझडनंतर नंतर पहिल्या षटकामध्ये चांगली बॉलिंग त्यानंतर मात्र चांगली बॅटिंग पाहिली आपण कालेर संघाच्या माध्यमातून चार बाद धावा आहेत त्या चोवीस प्रतिषटकामागे जर सरासरी पाहिली आपण तर बारा धावाची सरासरी ते मात्र पार करताना ही सरासरी जर कायम राहिली विशाल पातळी की आपण जवळपास अठ्ठेचाळीस जवळपास हा संघ सहज मदत मारू शकतोय आपणे विपक्ष वेले संघाचे दोन्ही कर्णधार आपण लगेच या वेली विपक्ष आमने ऑफिशियल कॉल आहे आयोजक कमिटीच्या माध्यमातून की आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचंय तर आता मात्र व्यक्तिगत गोलमध्ये परिवर्तन पाहायला मिळेल आणि पाहतोय की आपण इथे मात्र निश्चित चेंडू कुणाकडे सपोईल शिवनेरी स्फोट आमने चला लवकर टॉस करा या गावदेवी वेळे आणि किंवा शिवडी स्फोट आमने संघाचा संगणक आणि गावदेव वेल आहे सातत्याने आम्ही तुम्हाला आवाज देतोय आणि आपण आयोजक कमिटीच्या माध्यमातून वेळेस भांडे व्हायचं आहे तर व्यक्तिगत स्वतःचं पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून तीस शतक टाकण्यासाठी गुरुनाथ येतोय मारा करण्यासाठी वेपीडाय अँडोकानं खेळण्यासाठी समोर येतं मात्र राजन अजून एक चांगला फलंदाज खेळपट्टीवर स्ट्राईकला आहे योगेशला आणि विनायक ही जोडी आहे सज्ज होताना गोलंदाज गुरुनाथ रायटामोर ते विकेट समोर खेळण्यासाठी योगेश पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय गणपती हा आलाय षटकार ग्रेट बॅटिंग खेळपट्टीवर आहे कालेर संघाचा आणि तुफान म्हटलं तर समुद्र खाडी जवळच आहे तुफान कशा प्रकारे येतो सर्वांना माहीत आहे हा कालेर संघाचा तुफान खेळपट्टीवर आहे तोपर्यंत तो निशित साठचा आकडा सहज पार करेल धमाकेदार त्या संघासाठी गोलंदाज परत सज्ज होताना गुरुनाथ यावेळेस मात्र अजून एक मोठा प्रहार करायचा होता पण यावेळेस मात्र बीट होतोय बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक डाव संख्या जर पाहिली आपण आता मात्र अतिशय वेगात पुढे सरकलेली ती एकोणचाळीस थर्टी नाईन लॉस ऑफ फोर विकेट्स विनायकच्या बॅटमधून दोन गगनभेदी षटकार एक चांगली इनिंग इथं मात्र साकारताना सज्जवताना प्रत गोलंदाज राय टामोर द विकेट समोर विनायक हा चेंडू मात्र प्रत टाकावा लागेल का लाईन चेक करताना सुनील सर यांचे दोन्ही समांतरशीत वाईटचा इशारा येतोय डाव संख्या चाळीस वेले संघाचा संगणक आलेला आहे शिवनेरी स्फोट आमने संघाचा संगणक आपण या तर आलेले दोन्ही संघाचे संगणक आपलं मनपूर्वक स्वागत आहे सर्वप्रथम यास टू द दुपार ड्राईव्ह चांगला फटका फटकाय खराब क्षेत्राच्या चुकीला माफी नाही चेंडू लॉंगन बाउंड्रीच्या लाईनच्या बाहेर सीमा पार आले हा चौकार क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट किती चांगला या गोष्टीला प्राधान्य देणं गरजेचं आहे त्या प्रकारे बॅटिंग करताना पाहतोय आपण संघासाठी आणि स्वतःसाठी अंतिम षटक आता मात्र जबाबदारी असेल ती काष्टनीय संघा संघाची गोलंदाज पाहतोय आपण सुभाष खूप महान गोलंदाज आहे काष्टनीय संघाचा कित्येक वर्षापासून पाहतोय आपण सड पातळी पण दोन्ही अँगलने चेंडू फिरवणी ताकद या, या, या गोलंदाजामध्ये आहे मला वाटतं की आज जर पाहिलं आपण अमर काश्नी संघाचे दोन प्रमुख फलंदाज सुद्धा नाही आहेत शरद आणि नारायण सर अंतिम षटक सुभाष फिरकीचा मारा जाधवी गोलंदाज का म्हटलं जातोय काश्मीर संघासाठी खेळण्यासाठी समोर योगेश सज्ज असेल पण स्ट्राईकला विनय केला किती चिन्हपूर स्ट्राईकला घेऊन देतोय पाहिजे यावर पाहता फटका चांगलाय की फटका फसलाय मात्र लंगोनच्या वरतून आलाय हा दमदार षटकार संघाचं पूर्ण झालं आणि ज्या प्रकारे आता मात्र मी तर म्हणतो की विनायक यांनी ज्या प्रकारे बॅटिंग केली आता मात्र योगेश पण सांगतोय माझा भाऊ एवढी छान बॅटिंग करतो तर मी का कुठं मागं राहू त्याच्या बॅटमधून एक दमदार आला षटकार ग्रेट बॅटिंग चांगली पार्टनरशिप आमचे फॉलोअप विकेट जर पाहिलं आपण आतापर्यंत अतिशय उत्कृष्ट बॅटिंग करताना दोन्ही बंधू पाहतोय आपण अजून एक धमाका या आसपास मिड विकेट च्या वरतून टावरिंग 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 हा आलाय दमदार षटकार फलातून एवन कोल्लीची बॅटिंग पाहतोय आपण प्रकारे पहिल्या दोन षटकामध्ये असं वाटलं होतं की, की पन्नास टकडा पार करेल की नाही मात्र विनायक आणि योगेची जोडी खेळपट्टीवर हो आहे आणि षटकाराचा अक्षरशः पाहतोय की पाऊस पाडताना धमाकेदार इनिंग इथं मात्र खेळताना आपल्या संघासाठी कालेर संघाचे जे कोच निश्चित रमेशदादा पाटील खूप खुश असेल या स्थितीमध्ये ज्या प्रकारे बॅटिंग करतात कोच कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरणं पेश करताना रमेशदादा खूप चांगलं व्यक्तिमत्व आता मात्र पहिल्या दोन चेंडूवर दोन गगनभेदी षटकार आणि आता मात्र येणारे चार चेंडू किती मारेल ही उत्सुकता लागली असेल कारण की पहिल्या दोन था, था, गेचे बैट मदून। सुबाश, वर दोन दंडणीत खणखणीत उत्तुंग षटकार ठोकले गेले योगेचे बॅटमधून सुभाष वर मात्र दबाव असेल वाप करावी लागेल इथं मात्र कारण की जर पहिले आपण खूप झपाट्याने पुढे सरकली ती छप्पन शॉर्ट शॉर्टमॅन सर्कलच्या आतमध्ये फुल टॉस टर्न केलंय लागोपाठ तिसऱ्या चेंडू तिसरा धमाका अलाए आधुनि दमदार टकार काय जबरदस्त बॅटिंग पाहतो आहे पण या अंतिम महाडरीच्या षटकामध्ये पहिल्या तीन चिंडूळ तीन धमाका पाहिला आहे पण एक पहिल्या षटकार घेतला होता अप्रतिम त्यानंतर मात्र सर्व उच्च कोटीचे फटके पाहतोय आपण लास्ट ऑफ बॅटिंग करताना आणि संघाची धावसंख्या आता मात्र झपाट्याने पुढे सरते ती बासष्ट सिक्स्टी टू विषयाला पण विचार केला होता की आ, बाराची सरासरी अठ्ठेचाळीस त्यानंतर मात्र खूप चांगली उच्च कोटीची बॅटिंग कशाला म्हणतात हे दाखवून देताना बंद्यामध्ये कलर संघाचे मधल्या फळीचे दोन दिग्गज फलंदाज दोन्ही बंधू आहेत विनायक आणि योगेश सुभाषवर दबाव असेल वापसी कशा प्रकारे करेल पुढचा चेंडू रायटर द विकेट चांगला चेंडू होता अप्रतिम चेंडू होता टप्पा पडल्यानंतर बीट झालंय आणि या बाकीचं काम पूर्ण करतो यष्टी रक्षक चांगली वापशी पहिल्या तीन चेंडूवर अठरा त्यानंतर मात्र चौथा चेंडू निर्धाव पाहतो आपण इथं मात्र शेतकऱ्याची हॅट्रिक पूर्ण करणारे करणारा तिसरा फलंदाज ठरलाय पहिला ठरला होता तो नीलकंठ राजनुली संघाचा त्यानंतर मानकुली संघाचा एक धमाकेदार खेळाडू सुनील आणि आता मात्र योगेश अजून एक चांगला फटका सुपर शॉट मिडच्या वरतून आला अजून एक कशटकार खर्रा आप आणि योग्य समाचार स्कोर लेखच्या लांब पल्ल्याचा अजून एक अंतिम खेडू आला षटकार आणि याच बरोबर पाहतोय की संघाची तब्बल चौऱ्यात्तर तर आपण पन... टॉसकडे वळणार आहोत शिवनेरी स्फोट आमने विपक्षा गावदी स्फोट वेले या दोन्ही संघादरम्यान टॉस करण्यासाठी मी विनंती करेन जे प्रमुख मान्यवर गणिताचं नाव सांगायचे कोणत्या आदरणीय विनोददादा ठाकरे साहेब यांच्या शुभ टॉस करून घेऊया मी विनंती करेन हे पाहतोय आपण टॉस होतो ना पुढच्या सामन्याचं शिवडी स्फोट आमणे विपक्ष पाहतोय गावदी स्फोट वेले आणि टॉस करण्यासाठी आमचे व्यासपीठावर प्रमुख मान्यवर सन्माननीय विनोददादा ठाकरे साहेब यांच्या शुभ पाहतोय आपण तर नाणेपैकीचा कॉल पाहतोय आपण मला वाटते की सारंगाव संघाकडे गेलेला आहे आणि आपण लगेच स्वागत आणि वेले संघाकडे गेलेला आहे आणि आपण लगेच स्वागत आणि सन्मान करूया मी आदरणीय सर्वांचे लाडके विलास बालू साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण तर नाणपेकीचा कॉल पाहतोय गाव वेली संघाच्या बाजून गेले आणि प्रथम त्यांनी इथं मात्र क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय कर स्वीकारलेला आहे छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजेकडे तर जो टार्गेट इथे मात्र उभं केलेला आहे खूप मोठं टार्गेट आहे चौऱ्याहत्तर धाव आणि पंच्याहत्तर धावचा टार्गेट असली इथं मात्र अमरस्फोट काटने संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी तोपर्यंत आपण बॉलिंग विश्लेषण पाहूया पहिल्या षटकामध्ये पहिला आपण काशीनाथांनी अतिशय चांगला तिकट मारा केला होता सात धावा खर्च करून दोन विकेट प्राप्त केले त्यानंतर मात्र सुधीर मार्गा ठरला आहे एक गडी बाद केला पण सतरा धावा त्यानंतर मात्र गुरुनाथ यांचा खरपूस समाचार घेतला तब्बल वीस आणि धावाचा विशाल मित्र म्हणजे की आलेख वाढत वाढत चाललं आहे आणि पाहतोय की अंतिम षटकामध्ये तब्बल पाच षटकार आणि तीस धावाची लूट मला वाटतं की या स्पर्धेत सर्वात महागडं षटक असेल पाच षटकार ज्यांचे बॅटमधून निघाले तो म्हणजे योगेश यांनी सुद्धा रेकॉर्ड प्राप्त केले एकतीस धावाची नाबादखिळी साकारली त्या म्हणजे फक्त एक सिंगल आणि बाकीचे षटकार चेंडूचा सामना केला सुद्धा फक्त सात चेंडूचा सामना केला सात चेंडूचा सामना विनायक यांनी केलाय आणि या सहाव्या विकेटसाठी पाचव्या विकेटसाठी एक अतिशय चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली पंचावन्न धावाची अभेता पार्टनरशिप पूर्ण लेखाजोखा आमचे देताना सुपर गुणलेखक विशाल नाईक विक्रम नाईक विनोद नाईक सरांचे बंधू आहेत आणि संपूर्ण कुटुंब जर म्हटलं तर निश्चित नो डाऊट शिक्षक आहेत एक महत्त्वाची गोष्ट तर लगेच सलामी जोडी पाठवायची हो आहे विनंती असेल अमरपूर काटणी संघाचा कर्णधार की आपण आज सलामी जोडी लगेच पाठवायचे कालपासून आपण पहिल्याच दिवसापासून आवाज ऐकतो आहे हर एक गोष्टीमध्ये वन जोडी असणारी भिवंडीमध्ये मी सातत्याने वर्णन का करतो की खूप कमी कॉलामध्ये एवन जोडी भिवंडी जर म्हटली तर नो डाऊट संदेशजी वकारे आणि मनोज ठाकरे यांनी खूप टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सामाजिक का कार्यक्रम असो किंवा मात्र भिनार गोडसवी विभागामध्ये तुम्ही कधी पण जाऊ सामाजिक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असणारी यवण जोडी आहे आणि बी आर पी एलचे आयोजन बोलणं सोपं आहे पण करून दाखवणं लोक खूप कठीण असतो आहे पहिल्याच वर्षी धमाल आणि कमाल केली के के बी आर पी एलच्या माध्यमातून या जोडीने एक उच्च कोटीचं आयोजन केलं होतं आणि कमिंग सून पर्व दुसरं बी आर पी एल पाहायला विसरू नका कोणी फोर्टी प्लस भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने फोर्टी प्लसची सुरुवात जर पाहिली आपण तर याच स्पर्धेच्या माध्यमातून सुरुवात होते चाचणी स्पर्धा विद्यमान अध्यक्ष आणि संस्थापक अध्यक्ष सर्वांचे लाडके कुंदन पाटील साहेब आणि ऑल संपूर्ण सरकार ग्रुप जर पाहिला आपण नो डाऊट सन्मान्य कुंदन पाटील साहेब तसेच एक आदर्श अरविंद दादा भोईर मंगेश भोईर प्रदीप जोशी साहेब विद्यमान सचिव आहेत खूप महान कार्यतेच्या माध्यमातून खूप मोलाचा वाटा या आयोजक कमिटीच्या माध्यमातून सातत्यानं पाहतोय सदानंद मात्रे जगदीश मात्रे जितेंद्र पाटील संतोष मात्रे प्रमोद भोईर गणेश ठाकरे मनोज पाटील वीतानंद दापोडे एक गाव एक मंडळ जर म्हटलं आपण तर मनोजदादा यांचा खूप मोलाचा वाटा असतो संघाच्या माध्यमातून किंवा कुठलाही कार्यक्रम असतो तसेच नितिन नितीन गवळी अनिल मुकादम बाळाराम भोईल आणि रवी भोईल ऑल सरकार ग्रुपच्या माध्यमातून चाचणी स्पर्धेचं खूप चांगलं आयोजन पाहते आणि प्रथम पारितोषिक यांच्या माध्यमातून या ग्रुपच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पॉन्सर झालेलं आहे तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये चौऱ्याहत्तर धाव पंच्याहत्तर धावाचं टार्गेट आहे आणि तुम्हाला जर ह्या धावा पार करत असेल तर पहिल्या षटकापासून आक्रमक बॅटिंग करणं गरजेचं आहे पण एवढं सोपं नाही आहे कालिर संघाची मी सातत्याने बॉलिंगसुद्धा अटॅक पाहिलेलं आहे खूप चांगला अटॅक आहे पण समोर जर पाहिला आपण काठणीर संघ हार मानणारा संघ नाही फाईट करण्यासाठी मातभर असलेला हा फोर्टी एक दादा संघ म्हणजे ज्याची ओळख आहे त्या संघाचे दोन्हीच सलामीवीर रामदास आणि भगवान ही जोडी खेळपट्टीवर हो आहे आणि पहिले षटक टाकण्यासाठी दयानंद सज्ज होतोय शेतरक्षण लावलं गेलं पावर प्लेचं पहिलं षटक पावरफुल बॅटिंग इथं मात्र करावी लागेल सातत्याने पाहतो आपण ऑफसाईडकडे नेहमीचा कवर पॉईंटला दादा यांचा तो मेन एरिया आहे तिथं मात्र शेतरक्षण करता पाहतो बॅटिंगमध्ये संधी मिळाली नाही पण फिल्डिंगमध्ये कशा प्र प्रदर्शन करतोय पाहिजे बॅकवर्ड पॉईंटला जर पाहिलं आपण तर योगेश उभा आहे ज्यांनी धडाकीद एकत्रित जावायची खेळी साकारली होती त्यानंतर एक्स्ट्रा कवर पाहतो एक क्षेत्रक्षक मी डॉपला त्यानंतर लॉन्ग ऑन वन बाउंड्रीला पाहतो ठीक आमच्या समोर इथं मात्र एक क्षेत्रक्षक आणि विनायक याला जर पहिला आपण मिड विकेटकडे आहे बॅकवर्ड स्कोड सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट फाईन सर्कलच्या आतमध्ये अशा प्रकारे मारा करेल पहिल्या षटकाची सुरुवात दयानाच्या माध्यमातून समोर भगवान सज्ज होतोय सामना करण्यासाठी पहिला चेंडू हा सळ अतिशय चांगला फटका आहे पण लॉंग ऑन ज्या प्रकारे उभा केला होता त्या चेंडूसाठी तोपर्यंत तो मात्र दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर करतोय विकेट किपरच्या भूमिका दे पाहतोय आपण नो डाऊट भिवंडीमध्ये खूप मोठं ज्यांचं नाव आहे एक चांगलं व्यक्तिमत्वचे लोकप्रिय सुजित तातेस साहेब हे विकेट भूमिकेमध्ये आहेत त्यांनी सुद्धा एक चांगला दमदार षटका ठोकला होता या दोन दहावी भगवान आपला उघडतो उघडतोय आणि संघाचं सुद्धा खाता उघडल्या हो हो गेला या दोन दावीने पंच्याहत्तर धावाचं टार्गेट आहे चाचणी स्पर्धा वीस बावीसचा हा आयोजन पाहतोय आपण टेमगरच्या ऐतिहासिक मैदानावर गोलंदाज सज्ज होताना परत रायटायमार विकेट दयानंद तो शेत तक्षण कायम बॅकफूटला जाऊन ट्राईप करण्याचा जा प्रयत्न पण अतिशय वेगात एक चुरटी धाव येतो आता कंप्लीट करताना भगवान व्यक्तिगत नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण तीन या धावसंख्येवर दोन चेंडूचा सामना केला आहे आणि संघाची धावसंख्यासुद्धा बिनबाद तीन पंच्याहत्तर धावाचा टार्गेट आहे एका षटकामध्ये दोन मोठे फटके येणं गरजेचं आहे जर सामना काष्णे संघाला जिंकायचा असेल कमिंगसून आपण काष्णे संघाची सुद्धा एक स्पर्धा पाहणार आहोत कैलासवासी सुरेश भई चषक वीस बावीसचं आयोजन असेल गोलंदाज सजे होतोय दयानंद रॅटमॉर्फ द सामना करण्यासाठी रामदास सज्ज होतोय मोर्द विकेट, विकेट। यासपात चांगला ड्राईव्ह केलाय खाली क्षेत्रामध्ये अफलातून ऑफ ड्राईव्ह पाहिला आपण लॉंगो बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय हा चौकार सागर पाटील जर म्हटलं गावदेवी देवी संघाचे खूप मोठे पाटील आणि आमचे परम मित्र स्वागत आहे सागर पाटील आपलं तर चौकार मात्र सुरेख चौकार वसूल केला होता खातो उघडतोय रामदास संघात अवसंख्या मात्र सात दयांसताना परत द विकेट यास पात्र कट केले ऑफालातून फटका पॉईंटला बीट केले अतिशय वेगा चेंडू बांडिया सरकताना दोन दोन क्षेत्राच्या चेंडू मागे फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार आणि पंच सुनील माथेसरांचा हा इशारा येतोय चौकार का पाहिला आपण त्यापूर्वी ऑफ आता कट दोन अतिशय मात्र रामदास पूर्ण करतोय चांगली सुरुवात दयानंद सज्ज होताना परत अजून एक कट ऑफ हायलाइट पाहतो की काय त्याच प्रकारे फटकाय दोन क्षेत्र शक्क चेंडू मागे धावताना परत रोखू शकणार नाही आणि इशारा तो सीमा पार आलाय अजून एक दमदार चौकार षकार हवाई फायर करावं लागेल इथं मात्र जर काश्णे संघाला सामना जिंकायचा असेल आणि इथं मात्र जर कालेर संघला सामना जिंकायचा असेल तर एखादा विकेट तुम्हाला इथं मात्र प्राप्त करावं लागेल दोन्ही संघाची तुलना जर केली पहिल्या षटकामध्ये जर पहिला आपण खूप मागं होता यावेळेस जर पाहिला पण कालेर संघ प्रकारे काश्णे संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे पंधरा बिन बाद आणि पहिल्या षटकामध्ये जेव्हा कालेरची बॅटिंग होती सात धावा दोन गडीच्या मोबदल्यामध्ये कुठंतरी आघाडीवर आहे या पहिल्या षटकामध्ये काश्णे संघ तर व्यक्तिगत स्वतःचा पहिल्या आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी इथं मात्र गोलंदाज संतोष संतोष याला मात्र संतोष कामगिरी करावी लागेल या षटकामध्ये खेळण्यासाठी समोर भगवान व्यक्तिगत दोन चेंडूमध्ये तीन यादारसंकर बॅटिंग करताना यास्पाता चांगला चेंडू होता कोल कोलोटप्याचा चेंडू होता पुढे सर्चआउट खेळण्याचा प्रयत्न बीट होतोय आणि आता मात्र एक एक चेंडू बीट टाकण्यामध्ये प्रभावच्या जा खाणीत जाण्यासारखं आहे कारण की जेव्हा सरासरी तुमच्याजवळ खूप समोर जास्त असेल मला वाटतं की अजून बरोबर इथून मात्र पन्नास धावाची आवश्यकता आहे साठ धावाची आवश्यकता आहे साठ धावाची आवश्यकता आहे कारण की पंच्याहत्तर धावाचं टार्गेट आहे आणि या चेंडूरल्या आधी तुम्ही मात्र फक्त विचार केला मला सतरा चेंडू यावर मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर तुम्ही थांबा मी झेल घेतोय आणि पहिल्या विकेटचं सा पतन चांगलं झेल आपल्या थॉलो तुम्ही पाहतोय पहिल्या विकेटचं पतन चा स्पर्धेचा आपण हा तिसरा दिवस पाहतोय आणि कालच्या दिवसामध्ये गावदेवी राजन संघाने अति अतिशय चांगला परफॉर्मन्स केला होता आणि आजच्या दिवसामध्ये कुठले टॉप संघ राहील तर पाहतोय आपण नारायण येतोय बॅटिंग करण्यासाठी यास पात्र हा फटका हवेत आहे फटका फटलाय कारण की चेंडू खाली क्षेत्र शक आहे बॅट टू बॅक दुसरा फलंदाज बाद होतोय चांगली बॉलिंग संतोषच्या माध्यमातून पाहतोय आपण चांगल्या सुरुवातीनंतर मात्र पाहतोय संतोष आक्रमण करतोय बॉलिंगच्या माध्यमातून आणि हॅट्रिकवर येतोय आणि आतापर्यंत हॅट्रिक मला वाटते की या स्पर्धेमध्ये एकही हॅट्रिक झाले नाहीये संतोष याला मात्र चांगली संधी आहे हॅट्रिक पूर्ण करेल काय विकेट हॅट हॅट्रिक चांगला चेंडू आहे आणि बरोबर मात्र चेंडू निघून गेलय बाउंड्री बाईनच्या बाहेर सीमापार चौकार एका क्षणी असं वाटलं होतं की योगेश हॅट्रिक पूर्ण करेल कारण की सोपा झेल वाटत होता पण चुकीचा अंदाज घेत घेतला आणि चेंडू मात्र मिडविकेट भोंडेल यांच्या बाहेर फरार झाले चार दावेसाठी निराश असेल तिथं मात्र संतोष कारण की कीर्तिमान करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते धावसंख्या स्थिर आहे आता मात्र चौकाने वाढलेली आहे एकोणावीस दोन बाद चांगली बॉलिंग संतोषच्या माध्यमातून पाहतोय आपण संतोष परत सज्ज होताना रायटामोडतं विकेट फुलटॉस स्वीप केलं आहे चांगला फटका आहे पण प्लेसमेंट ठीक नाही आहे तिथं मात्र क्षेत्रशक्क सज्ज आहे फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय संख्या वीस दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये पंच्याहत्तर धावाचं टार्गेट स्वीप करताना अमरपूर काठणे संघाची स्थिती नाजूक आहे निश्चित विशाल जर पाहिलं पण कारण की पंच्याहत्तर धावाचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये बिनबाद पंधरा पण या षटकामध्ये अतिशय चांगली बॉलिंग पाहतोय आपण यास्पाता चांगला खेळ होता बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बीट आहे आणि याचबरोबर पाहतो की चांगल्या षटकाची समाप्ती अप्रतिम बॉलिंग पाहिली आपण संतोषच्या माध्यमातून दोन षटकाच्या समाप्तीनंतर दोन बाद धावा आहेत त्या वीस अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र बारा चेनमध्ये पन्नास धावा म्हणजे प्रति षटकामागे पंचवीस धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल सॉरी पंचावन्न तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून तिसरं षटक इथून मात्र प्रहार करावा लागेल कारण की या सरासरी खूप जास्त आहे आणि असं वाटते की पूर्णपणे वर्चस्व पाहतो आपण कालिल संघाची या सामन्यावर पकड मजबूत केलेली आहे पहिला चेंडू सफल झाला होता आपण लेंथ चुकीची आहे लाईन चुकीची आहे पाहतोय आपण सुनील मात्रेसरांची दोन्ही समांतरशी तर वाईटचा इशारा येतोय डॉसंख्येत बदल पाहायला मिळतोय दासंख्या एकवीस मिथून व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पाहतोय आपण तो क्षेत्रक्षण कायम आहे शॉर्ट मॅन शॉट फाईन लेक सिंगल डावा रोखण्यासाठी सर्कलच्या आतमध्ये याच मात्र स्वीपचा फटका प्रश्न विचारायला गेला पण सहमत नाही आहे तोपर्यंत फक्त नि फक्त एकिली चेंडू कुठं परत झालं हे पाहावं लागेल असं वाटते की चेंडू बॅटला लागून गेला होता फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये तोपर्यंत एक सिंगल इथे मात्र मिळते धावसंख्येत बदल संख्या बावीस यानंतर जो सामना होईल शिवनेरी स्फोट आमने विपक्ष गावदेवी वेले अशी फाईट पाहायला मिळेल घेऊन आठ रन केले चेंडूला हवेत आहे चेंडू खाली शेतरक्षक पण पोहोचू शकला नाही चेंडू मात्र लॉंगन बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेले सीमा पार आलाय हा चौकार की खूप चेंडूच्या दूर होता तो पण चेंडू मात्र बॉन्डी लाईनच्या बाहेर धावसंख्येत बर पडते धावसंख्या सव्वीस सज्ज होताना परत द विकेट ओ यावेळेस मात्र परत चांगला चेंडू होता यावेळेस मात्र बॅकफुटला जास्त गेला होता आणि चांगल्या लाईनवरचा चेंडू होता पण त्याकडे बघितला अशीची किरण म्हणून पाहतो आपण चांगला चेंडू वाईट युअर्कडे चेंडू जवळपास होता द विकेट चांगला चेंडू गली क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल आता मात्र लेग बायचा इशारा इशारा येतोय धावसंख्येत बदल धावसंख्येत आता मात्र पाहतोय आपण पुढे सरकत नाही ती सत्तावीस बघ करताना कालेर संघ एक चांगली बॅटिंग त्यांना मात्र अचूक टप्प्यावरची बॉलिंग पाहिली आपण आतापर्यंत तीस षटक प्रगतीपथावर हो आहे आठ चेंडू अठ्ठेचाळीस प्रत्येक चेंडूवर षटकार हा चेंडू मात्र लाईन खूप चुकीची आहे आच सेर लाईन आहे यावेळी पात्रा सुनील सरांची दुनिया समांतर शेत हा चेंडू परत टाकावा लागेल वाईटचा इशारा येतोय डाऊसख्येत बदल पाहतोय आपण आता मात्र पुढे अठ्ठावीस इथून मात्र एकच म्हणेन विशाल नाईक परावध जो मोठं अंतर आहे तो किती धावणे कमी करेल ज्या प्रकारे स्थिती पाहतोय आपण याव पाहता फटका चांगला आहे पण फटका फास्टलाय चेंडू खाली क्षेत्र शक आहे स्वीकारतोय हा चांगला झेल आणि अजून एक फलंदाज इथं मात्र फेल होतोय चांगला चेंडू होता पण तेवढा छान असा मनगडी फटका टर्न केला चेंडूला मेड्युकेट क्षेत्राकडे तोपर्यंत इथं मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल कम्प्लीट करेल पराभवाच्या छायाकडे वळताना पाहतोय आपण अमरपूर काटण्या संघ ज्या प्रकारे कालेर संघाने अतिशय चांगली उत्कृष्ट बॅटिंग पाहायला मिळाली होती चार षटकामध्ये पंच्याहत्तर धावाचं टार्गेट उभं केलं होतं त्यांना अचूक टप्प्यावरची बॉलिंग पाहिली आपण प्रत्येक गोलांच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये जरी पंधरा धावा खर्च केली मात्र कमबॅक केलं होतं खास संतोष यांनी त्यानंतर मात्र मिथून यांचंसुद्धा चांगलं षटक एक विकेट प्राप्त केलं आणि नऊ धावा खर्च केल्या आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून छेचे जायची आवश्यकता आहे आणि असा कुठलाही फटका नाही की या धावा पूर्ण करता येईल चला आपण वेळेचं पाण ठेवायचे यानंतर लगेच क्षेत्रक्षण करण्यासाठी सज्ज राहायचे गावदी वेले संघाचा संघणे कपूरचा सामना शिवनेरी स्फोट आमने विपक्ष पाहतोय आपण गावदी स्फोट वेले फाईट पाहायला मिळेल संघाच्या माध्यमातून फुल एन्जॉय करताना दादा यांना पण पाहतोय आपण सुजी देतोय व्यक्तिगत स्वतःचा पहिला आहे आणि संघाच्या माध्यमातून हा शेवटचा षटक टाकण्यासाठी बॅटिंग करताना सुद्धा एक कर चांगला षटकार मारला होता आता आमदार बॉलिंगमध्ये कशाप्रकारे बॉलिंग करतोय आहे कारण की सामना एकतर्फी होतोय पहिला चेंडू चांगला होता ड्राईव्ह केले पॉईंट दिशेकडे अरविंद तिथे मात्र उभा होता तोपर्यंत मात्र संधी होती सहज एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना परत कॉमिटी बॉक्समध्ये पाच चेंडू तर लागे जॉईन होतील वन जोडी जर म्हटलं नो डाऊट मी सातत्याने उल्लेख का करतो आहे की फक्त तुम्ही क्रिकेटच्या माध्यमातून नका सामाजिक कार्यक्रम कुठलाही असो मग वन जोडी संदीपजी वकारे मनोज ठाकरे खूप महान कार्यकर्त्यांना आपण सातत्यानं पाहतोय सज्जवताना गोलंदाज पुढचा चेंडू यावेळेस मात्र हा चेंडू नो बॉल असेल परत टाकावा लागे फ्री चेक नो बॉल चेक नो बॉल सणिकत पाहतोय पण आता मात्र दुसरा गोलंदाज पाचरण करताना कालेर संघाची संगणक बॉलिंग करण्यासाठी आता मात्र पाहतोय आपण राजन खूप चांगला ऑलराउंडर आहे कालेर संघाचा पण बॅटिंगमध्ये चमकदार कामगिरी करू शकला नाही कॉमेंटी बॉक्समध्ये एवन जोडीचं आगमन सुद्धा पाहिलं आपण यासमता चांगला चेंडू होता अप्रतिम चेंडू होता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे कालेर संघाची खूपच छान कामगिरी तिन्ही क्षेत्रामध्ये जर पहिले आता आतापर्यंत आपण पहिले बॅटिंग त्यानंतर मात्र बॉलिंग आणि क्षेत्रक्षक त्याच बळावर मात्र एक मोठ्या विजयाकडे वार्ताल करताना हो हो ड्राईव्ह केले यावेळेस मात्र साईडकडे डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना एकदा पूर्ण होते तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट करेल भिवंडी फोर्टी प्लस क्रिकेट संघटनेचे सल्लागार दादा केने साहेबांचं व्याजपीठ वर आगमन होतोय वेलकम दादा आपलं मनपूर्वक कसं हार्दिक हार्दिक स्वागत आहे गोलंदाज सज्ज होताना परत राईट द

तर सामना संपल्यानंतर लगेच आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचे गावदी स्फोट वेली संघाचा संगण एक गोलंदाज सज्ज होताना ना राजन रेटा मारतो विकेट मारा करण्यासाठी यास पात्र पंच केले पण अरविंद स्वीकारतोय चांगला झेल ओ हो मी पहिले सांगितलं होतं की आऊटसाईडचा एक अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याचा सातत्याने उल्लेख करतोय कुठली चुकी नाहीये एक चांगलं झेल टिपल्या गेलं आणि अजून एक फलंदाज बाद होतोय तर या सामन्यातला हा शेवटचा झेंडू असेल आले खूप मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना कालेर संघ पाहतोय आपण हा शेवटचा झेंडू आमचे गुणलेखक सांगता येते मात्र दोन ठीक आहे ठीक आहे ओके 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 okay, ठीक आहे ठीक आहे तर फ्रेश ओवर ओके okay, दोन्ही पंच खूप अनुभव आहेत विक्रम नाईक सर आणि तसेच पाहतो आपण सुनील मात्रे सर दांडगा अनुभव आहे आणि अतिशय चांगली पंचाची भूमिका सातत्याने त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय वेलकम गणनी दादा स्वागत आहे आपलं डी जे गणेश डी जे गणराज तर यावेळेस पात्र पाहतोय की आपण अजून एक फलंदाज इथे तर मात्र बाद होतोय बट्टीवर आता मात्र फक्त आणि फक्त एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एक मोठ्या विजयाकडे इथे मात्र कालेर संघ वाटचाल करताना ग्रेट बॅटिंग पाहिली होती आपण खास धोनी बंधूची ज्या प्रकारे बॅटिंग केली होती योगेश आणि विनायक यांनी पंचावन्न धावाची अभैध भागीदारी केली होती आणि धोनी बंधूची जोडीने सात सात चेंडूचा सामना आहे आणि धोनी एकतीस एकतीस धावा धावपल मला वाटतं की एकतीस धावा योगेश अनवर आणि विनायक यांनी चोवीस धावाचं योगदान दिलं होतं आणि की हा सामना इथं मात्र जिंकले तो म्हणजे कालेर संघाने खूप खूप सोबीच्या हळल क अमर आणि प्रत्यक्ष इनिंगला किंवा मॅडम मॅचच्या बक्षीला सुरुवात होईल तर आपण ऐकूया बी आर पी एल जोडी आणि क्रिकेटच्या माध्यमातून नाही